ऑलिम्पिकमधली महिलांच्या 66 किलो वजनी गटातली राऊंड ऑफ 16 मॅच क्वार्टर फायनल्समध्ये आणि अर्थातच मेडल जिंकण्याच्या आणखी जवळ कोण जाणार हे ठरवणारी. रिंगमध्ये पहिल्यांदा आली इटलीची बॉक्सर एंजेला कॅरिनी. ती रिंगमध्ये आल्यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या, मोठ्या उत्साहात तिचं स्वागत केलं. त्यानंतर रिंगमध्ये आली अल्जेरियाची बॉक्सर इमाने खलीफ. फाईट सुरू होणार म्हणून पब्लिकनं पुन्हा चिअर करायला सुरुवात केली. फाईट सुरू झाली पण संपली फक्त 47 सेकंदात. कॅरिनी गुडघ्यावर बसलेली, तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते, डोळ्यात पाणी होतं. तिनं रडत रडत मॅचमध्ये बाय दिला. खलीफ जिंकल्याची घोषणा करण्यात आली आणि सगळ्या जगभरात सुरू झाला एक वाद. आता नॉर्मली अशा वादांमध्ये फक्त सोशल मीडियावरचे कार्यकर्ते पडतात, पण या वादामध्ये थेट इटलीच्या पंतप्रधान पडल्या. जगभरातल्या अनेक संघटनांनी या वादात भाग घेतला. पॅरिस ऑलिम्पिक कमिटीवर टीका व्हायला लागली. टीका करणाऱ्यांचा आरोप होता की खलीफ ही पुरुष आहे आणि तिला एका महिलेविरुद्ध बॉक्सिंग रिंगमध्ये उतरवलं. तिनं सगळ्या जगासमोर एका महिलेला मारलं, त्यामुळे कॅरिनी इतक्या वाईट पद्धतीनं हरली. पण मुळात हे आरोप कशामुळे होत आहेत, खलीफवर होणाऱ्या आरोपांची सत्यता काय आहे, खरंच पुरुष बॉक्सर विरुद्ध महिला बॉक्सर अशी फाईट झाली होती का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. तर 66 किलो वजनी गटाच्या राऊंड ऑफ 16 मॅचमध्ये या दोघी समोरासमोर आल्या, पण यांची फाईट फक्त काही सेकंद चालली. इटलीची बॉक्सर कॅरिनीच्या नाकातून रक्त येत होतं. तिनं मॅच संपल्याची घोषणा झाल्यावर खलीफसोबत हँडशेकसुद्धा केला नाही, पण तिनं मॅच लगेच सोडून देण्याची चर्चा मात्र व्हायला लागली. मॅचमध्येही फक्त काही पंचेस दोन्ही बाजूनं मारण्यात आले, त्यातही खलीफच्या पंचेसमुळं कॅरिनीचा हेड गिअर पडला. मॅच संपल्यावर माध्यमांशी बोलताना कॅरिनी म्हणाली की माझं नाक प्रचंड दुखत असल्यानं मी मॅच सोडून दिली. मी बॉक्सर म्हणून पूर्ण प्रयत्न केले, पण यावेळी मला थांबावं लागलं कारण मी फाईट करूच शकत नव्हते. नंतर एका इंटरव्ह्यूमध्ये तिनं असं सुद्धा सांगितलं की आत्तापर्यंतच्या बॉक्सिंग करिअरमध्ये मला एवढे जोरात पंच कधीच बसले नव्हते. कॅरिनीनं खलीफवर कुठलाही आरोप केला नाही, पण त्यानंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी कॅरिनीची भेट घेतली आणि त्यानंतर इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही बॉक्सिंग मॅच इव्हन ग्राउंड्सवर झाली नाही अशी अप्रत्यक्ष टीका केली. जेनेटिकली मेल कॅरेक्टरिस्टिक्स असलेल्या बॉक्सर्सला वुमन बॉक्सिंगमध्ये स्थान देऊ नये, यासाठी आपण 2021 पासून आग्रही असल्याचंही मेलोनी यांनी म्हणलं. अर्थातच त्यांचा निशाणा होता इमाने खलीफवर. आपण सत्तेत आलो तर अशा बॉक्सर्सला वुमन्स टुर्नामेंटमध्ये भाग घेऊ देणार नाही असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. अर्थातच त्यांचाही निशाणा होता इमाने खलीफवर. इमाने खलीफ ही मागच्या 6 वर्षांपासून बॉक्सिंग करते. रस्त्यावर ब्रेड विकण्यापासून सुरुवात करत तिनं आपली खेळाची आवड जपली. आता तिच्या नावावर मेडल्स आहेत, चॅम्पियनशिप आहेत, टोकियो ऑलिम्पिक्समध्ये खेळल्याचा शिक्का आहे आणि एक मोठी कॉन्ट्रोवर्सीही. याच कॉन्ट्रोवर्सीवरून सध्या खलीफवर टीका आणि आरोप होत आहेत. आता ही कॉन्ट्रोवर्सी काय होती आणि खलीफवर पुरुष असल्याचे आरोप होत आहेत त्याबद्दल नेमकं काय सांगण्यात येत आहे हे समजून घेऊयात. तर 2022 इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशननं वर्ल्ड चॅम्पियनशिप घेतली, ज्यात खलीफनं सिल्वर मेडल जिंकलं. मग 2023 सुद्धा याच IBA वर्ल्ड चॅम्पियनशिप घेतली दिल्लीमध्ये, ज्यात खलीफ फायनल पर्यंत पोहोचली. तिची गोल्ड मेडलची मॅच तोंडावर आली होती, पण त्याच वेळी तिला डिस्क्वालिफाय करण्यात आलं. याचं कारण सांगण्यात आलं की खलीफ IBA जेंडर एलिजिबिलिटी टेस्ट मध्ये क्वालिफाय झाली नाही, तिच्यात टेस्टोस्टेरॉन लेवल प्रचंड आहे असा निष्कर्ष या टेस्ट मधून काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यावर खलीफनं एक अल्जेरियन बॉक्सर पुढे जाऊ नये म्हणून हा कट रचला जातोय असा आरोप केला, पण IBA तिला वुमन्स कॅटेगरी मधून खेळण्यासाठी क्वालिफाय ठरवलं नाही. मग तरीही खलीफ ऑलिम्पिक कशी काय खेळतीये, तर IBA इंटरनॅशनल बॉक्सिंग कंट्रोल करत असलं तरी June 2023 इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीनं त्यांचे सगळे अधिकारच काढून घेतले आहेत, त्यामुळे IOCचा पूर्ण बॉक्सिंग फील्डवर कंट्रोल आहे. त्यांनीच खलीफला वुमन्स कॅटेगरीमध्ये खेळण्यासाठी परमिशन दिली, पण जर जेंडर एलिजिबिलिटी टेस्टमध्ये खलीफ पास झाली नव्हती तर तिला ऑलिम्पिकमधली जागा कशाच्या जोरावर मिळाली, तर ऑलिम्पिकच्या नव्या नियमांनुसार जेंडर डायव्हर्सिटी आणि डिफरन्सेस ऑफ सेक्शुअल डेव्हलपमेंट म्हणजेच DSD असलेले खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतात. या नव्या नियमानुसार इमाने खलीफ आणि लियू यांग या दोन खेळाडूंना वुमन्स कॅटेगरीमधून बॉक्सिंगमध्ये संधी मिळाली. लियू यांगला सुद्धा 2023 वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून डिस्क्वालिफाय करण्यात आलं होतं, तिचं जुनं मेडलही काढून घेण्यात आलं होतं. कारण सेम होतं, जेंडर एलिजिबिलिटी टेस्ट पास न करणं.
आता या सगळ्यात महत्वाचा आहे डीएसडी हा शब्द. तर डीएसडी एखाद्या व्यक्तीच्या इस्ट्रोजिन्स जीन्स आणि प्रजननाशी निगडीत अवयवांशी कनेक्टेड आहे. डीएसडी असलेल्या काही व्यक्ती या महिलांसारख्या वाढतात, पण त्यांच्या शरीरात पुरुषाप्रमाणे टेस्टोस्टेरॉन असतात. त्यांच्या शरीराची क्षमता हे टेस्टोस्टेरॉन वापरण्याची असते आणि त्यांच्या शरीरात पुरुष म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तींमध्ये आढळणारे XY क्रोमोझोम्सही आढळतात. आता जेव्हा प्युबर्टी हिट होते तेव्हा पुरुषांचं मसल मास, शरीराची रचना, लवचिकता आणि ताकद वाढते. डीएसडी असलेल्या व्यक्ती या शरीर रचनेनुसार वाढतात, म्हणजेच त्यांना पुरुषांसारखी प्युबर्टी हिट होते, त्यांची शारीरिक क्षमता वाढते. त्यामुळं जेव्हा एखाद्या फिमेल बॉक्सर किंवा खेळाडूशी त्यांचा सामना होतो तेव्हा त्यांना शारीरिक क्षमता जास्त असल्याचा बोनस सहज मिळतो आणि त्याचा फायदाही होताना दिसतो, विशेषतः बॉक्सिंग सारख्या कॉम्बॅट स्पोर्ट्समध्ये. 2023 खलीबची टेस्ट झाल्यानंतर ती डीएसडी असल्याचा अंदाज अनेक बातम्यांमधून वर्तवण्यात आला होता. स्वतः खलीफनं आपण ट्रान्सजेंडर किंवा इंटरसेक्स आहोत का याबद्दल काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. तिच्या पासपोर्टवर ती महिला आहे असं नमूद करण्यात आलंय. जेव्हा IBA कडून जेंडर एलिजिबिलिटी टेस्ट घेण्यात आली तेव्हा खलीफच्या शरीरातली हाय टेस्टोस्टेरॉन लेवल चर्चेत आलेली. सोबतच त्या टेस्टमध्ये डिस्क्वालिफाय झाल्यामुळं नियमानुसार तिच्या शरीरात XX क्रोमोझोम्स नसून पुरुषांप्रमाणे XY क्रोमोझोम्स आहेत का याचीही चर्चा झाली होती. त्यामुळेच IOC तिला वुमन्स कॅटेगरीमधून खेळण्याची परवानगी देणं, त्यानंतर तिनं 46 सेकंदात मॅच संपवणं, यावरून रिंगमध्ये पुरुष बॉक्सर उतरवला अशी टीका होऊ लागली. खलीबचे चाहते आणि अनेक जणांनी ती जन्मानं स्त्रीच आहे पण तिची वाढ DHD मुळे पुरुषासारखी झाली असेल तर तिला पुरुष बॉक्सर असल्याचं लेबल लावता येत नाही असं म्हणत खलीफला पाठिंबा दिला आहे. त्यामुळं महिलांच्या बॉक्सिंगमध्ये DHD असलेल्या महिलांना शारीरिक क्षमतेचा ऍडव्हान्टेज असताना उतरवणं ही IOCची चूक आहे अशी टीका इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन पासून सगळ्याच स्तरांमधून होत आहे. पण IOCनं मात्र याबद्दल स्पष्टीकरण देताना खलीफची बाजू घेतली आहे. तिच्या पासपोर्टवर ती महिला असल्याचं नमूद आहे. तिनं टोकियो ऑलिम्पिक्समध्ये महिला म्हणूनच भाग घेतला होता. तिनं सगळ्या टेस्ट सुद्धा क्लिअर केल्या आहेत, त्यामुळं तिच्यावर होणारे आरोप दुर्दैवी आहेत असं IOCचं म्हणणं आहे. या ऑलिम्पिकमध्ये DHD कंडिशन असलेल्या इमाने खलीफ आणि लियू यांग या दोन बॉक्सर्सला चान्स मिळाला. हाय टेस्टोस्टेरॉन लेवल्स या जेंडर ठरवू शकत नाहीत अशी भूमिका IOCनं तेव्हा घेतली असंही सांगितलं जातं, ज्यावर या बॉक्सर्सला इतर महिला बॉक्सर्स विरुद्ध फायदा होईल अशी टीका झाली. आता सध्याचं चित्र पाहिलं तर खलीफ आणि यांग या दोघेही क्वार्टर फायनल्स पर्यंत पोहोचले आहेत. खलीफची मॅच ज्या हंगेरीच्या बॉक्सर विरुद्ध होणार आहे त्या ल्युका हामोरीनं आपण या कशावरच लक्ष देणार नाहीये. समोर कोणीही असलं तरी हरवणं एवढंच टार्गेट आहे. खलीफची ताकद पुरुषासारखी असेल तर हरवण्यात मला जास्त आनंद आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळं या सगळ्या राड्यात कॅरिनीच्या पराभवाची जितकी चर्चा होत आहे तितकीच खलीफच्या पुढच्या मॅचची होणार एवढं नक्की. पण तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल नक्की काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.